राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आपल्या बरोबर आहेत. दादा, मंत्रिमंडळ बैठक झाली काल, त्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. वसई विरार कॉरिडॉर जो आहे त्याला परवानगी नाकारलेली आहे अजित पवारांनी, त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज झाले होते आणि त्यानंतर अजित पवार बैठकीमधून उठून गेल्याची सुद्धा माहिती आहे. मला असं वाटतं एका कारणाने कधी असं होत नसतं, याला अनेक कारणं असू शकतील. कारण तसं बघायला गेलं तर अजितदादा एक कडक आर्थिक शिस्तीचे भोगते म्हणून या महाराष्ट्राला त्यांची ओळख आहे. अर्थमंत्री म्हणून ते सातत्यानं काम करत आलेले आणि त्यांची शिस्त आम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. जी आर्थिक बाबतीत असतात, एक रुपयाही खर्च करायचा तर तो कसा काटेकोरपणे असावा नसावा याचं पूर्ण अजितदादा त्याच हिशोबाने करत असतात. आणि म्हणून आता जो धडाका चालू आहे, ही योजना ती योजना, खिशात रुपये आहे का, राज्याच्या तिजोरीत पैसा आहे का, याचा विचार न करता घोषणा होत असेल. कर्ज किती काढायचं, कर्जाचं व्याज किती भरायचं, विकासाला किती निधी ठेवायचा, हे सगळे प्रश्न आहेत. आणि तुम्ही काय कोणता विरार अलिबाग कॉरिडॉर सांगता, अजून भूसंपादन न होतं यांचं रस्त्याचं टेंडर काढायचं काम चालू आहे. 100% भूसंपादन झालं आहे. भूसंपादनात अनेक घोटाळे तिथं, काही अधिकाऱ्यांना तिथून बदललं मागच्या काळात, महिना दोन महिन्यापूर्वी. भूसंपादनाचे अनेक इश्यू आहेत तिथे. तसं असतानाही घाई माननीय मुख्यमंत्र्यांना झालेली आहे. अशी अनेक कामात घाई चालवली की ज्याच्यात नुसतं मिळतं काही ना काही, ज्याच्यात काही ना काही गैरव्यवहार गुंतलेले असतात, असे अनेक विषय राज्यात चालू आहे. मला वाटतं अजितदादांनी त्याला विरोध केला असेल. दुसरीकडे RSSनंसुद्धा भाजपचे कान टोचल्याची माहिती समोर आलेली आहे. जातीय समीकरणं साधताना किंवा राजकीय समीकरण साधताना हिंदुत्वापासून लांब जाणार नाहीत याची काळजी घ्या किंवा त्याकडे दुर्लक्ष करू नका असं RSSनं म्हटलं आहे. आणि जे भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत त्यांनासुद्धा तिकीट वाटप करताना डावलू नका असाही सल्ला RSSनं दिला आहे. नाही, आत्ता ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या महामंडळाची खिरापत चालू आहे, हा जातीयवाद जास्तीत जास्त या महाराष्ट्रात फैलावण्याचा प्रकार दिसतो, हे तर स्पष्ट आहे. शेवटी आपण हिंदू म्हणून एकत्र राहत असताना, ठीक आहे, हिंदूमध्ये खुला वर्ग, OBC वर्ग, मागास वर्ग इथपर्यंत आपण होतो, ठीक आहे. परंतु आता OBCमध्ये 17 OBC, त्याच्यानंतर खुल्या वर्गामध्ये पण त्याच्यात प्रकार, हे सगळे हिंदुत्वाला मारक आहे. कारण आज जे मी कोणत्या जातीचं हे नाही करणार, परंतु वेगवेगळ्या जातीचे मंडळं वगैरे करून याला ना निधी, ना कार्यालय, ना स्टाफ, परंतु अशी जात 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 आपण एकत्र करत गेलो तर हिंदू म्हणून कोण राहणार आहे, कोण जगणार आहे, हा एक प्रश्न आहे. निश्चित मला वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हा जर प्रश्न उपस्थित केला तर अतिशय महत्त्वाचा आहे. शेवटी आपण हिंदू आहोत, हिंदू म्हणूनच राहिलं पाहिजे. जात ही विषय जरी आता गैरलागू जरी असला तरी आपण ही जातीयवाद दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो का नाही करतो, करायचा का नाही करायचा, हा प्रश्न आहेच. आणि मला वाटतं संघाने हाच प्रश्न भारतीय जनता पार्टीला एखाद्या वेळेस केला असेल. एकीकडे देवेंद्र फडणवीस पाठीमागे राज्यातल्या 14 जिल्ह्यांमध्ये वोट जियात झाल्याचा आरोप केला होता. आता तिथेच त्यांच्याच सरकारने मदरशांमधील शिक्षकांना पगार वाढवून दिलेला आहे. हे पा, स्वतःला नाही मिळालं म्हणून वोट जिहाद म्हणायचा, त्यांना मिळालं असतं तर ते वोट जिहाद म्हटले असते का, नसते म्हटले. आता मदरशांना पगार, आता याच मदरशावर बंदी घाला हीच भारतीय जनता पार्टीची मागणी होती. आता त्याच मदरशांना पगार, मदरशातल्या शिक्षकांना पगार वाढ, हे त्यांनीच केले निर्णय. फक्त हा दुटप्पीपणा आहे. मी म्हणणार नाही सगळेच मदरसे जातीयवादी असतात, काही मदरशात चांगलं शिक्षण दिलं जातं हे मान्य केलं पाहिजे, परंतु भारतीय जनता पार्टीचा दुटप्पीपणा या निमित्तानं उघड होतो आहे. महाविकास आघाडीमधला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यावरचा वाद थांबायला तयार नाही. एकीकडे तुमची मागणी आहे की उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत, तुम्हीसुद्धा कर्णपुराच्या देवीला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत असं साकडं घातलं होतं, पण नाना पटोले म्हणतात की हायकमांडने जर सांगितलं तर मी मुख्यमंत्री व्हायला तयार आहे. हायकमांडने सांगितलं तर ना, त्याच्यामुळं मला असं वाटतं त्यांच्या हायकमांडने सांगावं त्यांना की हे मुख्यमंत्री होतील म्हणून सांगावं. हरियाणामध्ये काय झालं आपण चांगल्या पद्धतीनं बघता. म्हणतं आत्ताच्या घडीला हे सरकार घालवणं महत्त्वाचं आहे, कोण मुख्यमंत्री होणं हे महत्त्वाचं नाही असं मला वाटतं. त्यामुळं सगळ्यात आधी हे सरकार जे आहे भ्रष्टाचारी हे हटवणं आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे. मुख्यमंत्री जनतेच्या मनात आहे कोण असावं ते जनता बिलकुल तशा पद्धतीनं कौल देईल.
नितेश राणेंने पुन्हा एकदा पोलिसांना धमकीवजा इशारा दिलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कोण आहे हे तुमच्या लक्षात असू द्या, उद्या वेळ आली तर मस्जिदवाले तुम्हाला वाचवायला येणार नाहीत. असं पोलिसांचा आदर केला पाहिजे. आपली महाराष्ट्राची पोलीस अतिशय चांगली आहे, परंतु त्यांना निर्देश आदेश देणारे जे मंत्री आहेत हे आत्ताच्या घडीला अतिशय बेपर्वाईनं दुर्लक्ष करतात, बेपरवाईपणे वागतात, बेमुर्वतखोरपणे वागतात आणि त्यांच्यातल्या कार्यक्षमतेचा अभाव आहे. म्हणून नाही तर आपल्या पोलिसांना कोणत्याही प्रकारे नाव ठेवता येणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे. सदावर्ते बिग बॉसमध्ये गेलेले आहेत आणि त्यांनी काही वादग्रस्त वक्तव्य केले. त्यातलं पहिलं वक्तव्य असं आहे की उद्धव ठाकरे सरकार ठाकरेंचं सरकार पाडण्यात मी 6 महिने मिशन चालवलं होतं, त्यासाठी एसटीचा संप केला होता असंही त्यांनी सांगितलं. आणि शिंदेने बंड केलं त्यावेळी आमदार माझ्या दौरे बंडात सामील झाले असाही दावा त्यांनी केलेला आहे. सदावर्ती एकदम मोठे हे झालेले, परंतु आम्ही तेव्हाच म्हणायचो हे आंदोलनं राजकारणाने प्रेरित आहेत, एसटीच्या हितासाठी नव्हतं तर राजकारण करण्यासाठी होतं हे आम्ही त्यावेळेसही म्हणत होतो. आणि मला वाटतं हे ज्यांनी केलं त्यांनी स्पष्ट केलं हे चांगलं झालेलं आहे. भारतीय जनता पार्टी कोणत्या स्तरावर जाते आणि कोणाकोणाचा वापर करते, मग आता सदावर्त्यांनी हे सांगावं मराठा आरक्षण मिळू नये म्हणून मीच कोर्टात भाजपाच्याच मान्यावर गेलो होतो हे सांगावं. आता ज्या ज्या गोष्टी सदावर्ते करतायत, मागे शरद पवारांच्या घरावर हल्ला करायला गेला होता भाजपाच्याच सांगण्यावर गेला होता का? मला तर जे ज्या गोष्टी सदावर्तींनी केलेल्या आहे त्या भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावर केल्या हे आम्ही वारंवार सांगतोय. परंतु ते कोणाला खरं वाटलं खोटं वाटलं मला माहीत नाही, परंतु सदावर्ते यांनीच ह्या गोष्टी सांगितल्या बऱ्या झाल्या. गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांना प्रश्न विचारला की 40 वर्ष तुम्ही सत्तेचा भाग होतात तेव्हा काय केलं, तुम्ही मुख्यमंत्री होतात आणि आता नातवालाही मंत्री करायला निघालात. म्हणतो शरद पवारांच्या विषयी निश्चित आपल्याला सगळ्यांना आदर आहे, या राज्यात नव्हे तर देश त्यांच्याकडे एक आदर्श म्हणून बघितला जातो. एक राजकारणातला एक वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं कार्यकर्त्याचा संशय, राज्याचा विकास, वेगळे धोरण, एक समानतावादी एक धोरण, वेगवेगळ्या पद्धतीनं शरद पवार एक महाराष्ट्राच्या नव्हे तर देशातल्या बऱ्याच राजकीय लोकांचे ते एक आदर्श आहेत. मी त्यांचा आदर करतो. गोपीचंद पडळकर म्हणत असेल भारतीय जनता पार्टी असे सोडत असतील लोकांना एकेकाला बोलायला, त्यातलं गोपीचंद पडळकर एक आहे. लातूरला काल कार्यक्रम झाला अजित पवारांचा, त्यांनी पाठीमागच्या कर्जमाफीचा एक उदाहरण दिलेलं आहे. त्यामध्ये होतं की 2003 सुशीलकुमार शिंदेंनी वीज बिल माफी दिली शेतकऱ्यांना आणि 2004 विलासराव देशमुखांनी ती वीज बिल मागे घेतली माफी. आम्ही हेच सांगतोय या योजना जाहीर होत आहेत परंतु या चालतील का नाही चालतील याचा भरोसा नाही आहे. हे अजितदादांनी सांगितलं बरं झालं, कारण त्यांनीच बजेटमध्ये लाडकी बहीण योजना जाहीर केलेली होती आणि त्यावेळेस हे सुशीलकुमार शिंदेंच्या सरकारमध्ये ते होते आणि विलासरावांच्याही सरकारमध्ये ते होते. वीज बिल 0 रुपये पाठवलं होतं कारण त्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मान्य बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट यांनी घोषणा वीज बिल माफीची केली होती आणि त्यास एक जनमत मोठ्या प्रमाणावर शिवसेनेच्या मागे उभं राहिलं होतं आणि मग त्याला चेकमेट करण्यासाठी सुशीलकुमार शिंदेंनी वीज बिल माफीचं आणि 0 रुपयाचं बिल पाठवलं. परंतु सरकार गेल्या गेल्या 2 महिन्यात पूर्ण मागच्या बॅक इफेक्टपासून सगळं बिल आलेलं होतं. मग आत्ता यांनी माफी केली त्याचा संदर्भ तोच आहे, असंच होणार आहे. आत्ताच्या घडीला वीज मंडळ किती लॉसमध्ये, मागच्या थकबाकीचं काय अजून क्लॅरिटी नाही आहे ना. उद्या मागची थकबाकीचं बिल हे सरकार पाठवू शकतं, होऊ शकतं असं. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जो राज्य सरकारचा निर्णय झालेला आहे त्यासंदर्भातला जो GR निघालेला आहे त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये एका व्यक्तीनं जनहित याचिका टाकलेली आहे, त्या याचिकेची न्यायालयाने दखलही घेतली आहे. मी तर म्हणेल तो भारतीय जनता पक्षाशी संबंधितच असेल. एकीकडं द्यायचं एकीकडं पळ म्हणायचं आणि एखाद्या ठिकाणी पाय ओढायचे अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाची नीती असते. आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी तसंच केलं आणि याच्या बाबतीत ते तसंच करत असतील. गिरीश महाजन आहेत, ते म्हणतात 3-4 दिवसात आचारसंहिता लागून जाईल. लागेल ना, उद्या परवाच लागेल. बरोबर बरोबर बोलत आहेत ते, काय प्रॉब्लेम नाही.
दुसरं आहे बांद्रा कलानगर सिग्नलवर दोन शिवसेनेचे दसरा मेळाव्यानिमित्त बॅनर वॉर सुरू झालेला आहे. एकीकडे शिवसेना तुमच्या शिवसेनेचं आणि एकीकडून शिंदेच्या शिवसेनेचे बॅनर आहेत, ज्यामध्ये शिंदे गटाकडून मराठी आपला श्वास हिंदुत्व आपला प्राण असे बॅनर लावलेत. चांगला श्वास आहे ना मराठी त्यांचा, तो बिल्डरांना, त्याच्यानंतर ठेकेदारांना, दलालांना अशा पद्धतीनं देणारं श्वास देणारं. खरं तर हे ठेकेदारांचा श्वास असणारं सरकार आहे, टक्केवारीचा श्वास असणारं सरकार आहे. हिंदुत्व यांचा प्राण असूच नाही, यांचा पैसा यांचा प्राण आहे असं त्यांनी लिहिलं पाहिजे. त्याच्यामुळे यांचा हिंदुत्व श्वास होऊ शकत नाही, मराठी यांचा श्वास होईल. यांच्या बाजू आजूबाजूला कोणते किती मराठी लोक आहे बघा ना. आशर कोण आहे? मराठी आहे. हां, लोढा कोण? मराठी आहे. सोमय्या कोण? मराठी आहे. हां, कुठे आहे मराठी यांच्याकडे? त्याच्यामुळे हे उगाच मराठीच्या फक्त बाता मारतात आणि हिंदुत्वाच्या बाता मारतात. जनतेला माहिती आहे, जनता यांना ओळखू नये. दुसरा एक महत्त्वाचा म्हणजे तुमच्याकडून सुद्धा बॅनरबाजी करण्यात आली आहे मुंबईमध्ये दसरा मेळाव्यासाठी, ज्यावरती उद्धव ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. मी सांगतो, शिवसैनिकाची ही भावना आहे ना, तर त्यांनी भावना व्यक्त करणं काय पाप थोडी आहे. ज्याचं कुत्रं निवडून येत नाही ते भावी मुख्यमंत्री लावत असतात, आमचे तर निवडून येतात ना आणि येतील ना पुन्हा. मराठवाड्यातलं राजकारण पलटवणारे दोन मोठे दसरा मेळावे मराठवाड्यात होत आहेत, एक नारायणगडावरती मनोज जरंगे यांचा आणि भगवान भक्तीगडावरती पंकजा मुंडेचा. पण तिकडे एक वेगळा ट्विस्ट असा आहे की कधीच त्या मेळाव्याला न गेलेले धनंजय मुंडे यावेळेला पंकजा मुंडेच्या मेळाव्याला जात आहेत. मला वाटतं हे परंपरागत मेळावे आहेत. भगवानगडाचा मेळावे काही आज होत नाही, आधीपासून होतो. आणि नारायणगडावरही आता मनोज जरांगे पाटील मेळावा घेत आहेत. परंतु त्याच्याही आधी मला वाटतं, मला तरी आठवतं काही सुरेश नवले असतील, सुनील धांडे असतील, यांनी बऱ्याच वेळेस नारायणगडावर मेळावे आयोजन केलेले. आणि ही परंपरा पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून सुरू होत असेल तर मला असं वाटतं सगळ्या मराठा समाजाच्या लोकांना त्याचा आनंद आहे. दुसरं एक, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या विजयादशमीच्या दसऱ्याच्या मुहूर्तावरती नागरिकांशी संवाद साधणार आहेत. यूट्यूब पॉडकास्टच्या माध्यमातून ते हा संवाद साधणार आहेत. चांगलं आहे ना, सभा होत नसेल म्हणून ते पॉडकास्ट घेतात, राजसाहेब करतच असतात, नेहमी संपर्क साधत असतात. तो हा प्रकार आहे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जनतेशी संपर्क साधत असेल तर काय चूक आहे त्याच्यात. सह्या सरकारने अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचण्यासाठी मौलाना अब्दुल कलाम आझाद जे महामंडळ आहे त्या महामंडळाचा निधी 700 कोटीवरून 1000 कोटी केला आहे. एक रुपया अजून आलेला नाही ना, 700 आले ना 1000 आलेले, ही फक्त घोषणा आहे. जाऊन मौलाना आझाद मंडळात जाऊन चेक करा, एक फाईल मंजूर नाही आहे की एक रुपया आलेला नाही आहे. तर हे होते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवरती पुन्हा एकदा कडाडून टीका केलेली आहे. कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानोटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.